मुस्लिम धर्माच्या कुराण पाक या पवित्र धर्मग्रंथाचे अपमान करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याबाबत तसेच मालेगावचे माजी महापौर तथा एमआयएमचे नेत्यांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सोलापूर एमआयएमच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई पोलीस महासंचालक सोलापूरचे पोलीस आयुक्त तसेच नाशिक व मालेगाव पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की कोणत्याही धर्माच्या पवित्र ग्रंथाचा अपमान हा सर्व समावेशक समाजासाठी अत्यंत घातक आहे. अशा कृत्यांमुळे समाजात तणाव वाढतो आणि शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते. आम्ही आपल्याला नम्र विनंती करतो की या प्रकारच्या व्हिडिओ आणि छायाचित्रे पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी, त्यांचे ट्विटर अकाउंट बंद करावेत आणि भारतीय कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. असे करण्याने समाजातील शांतता आणि धार्मिक सहिष्णुता व सौहार्द कायम राहील, जेणेकरून शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहील. मालेगावात एमआयएम पार्टीचे नेते माजी महापौर अब्दुल मलिक युनिस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात मलिक हे गंभीर जखमी झाले. मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक हे एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते. यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार करून फरार झाले. हल्लेखोरांना शोधून त्यांना अटक करण्यात यावे. त्यासोबतच मालेगावात गुंडाराज सुरू आहे. अशा अनेक घटना वारंवार मालेगाव मध्ये घडत आहेत, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी नम्र विनंती असे या निवेदनात म्हटले आहे. या प्रसंगी एमआयएमचे इलियास शेख, बागवान एजाज, मोहसिन मेंद्रगीकर, मच्छिंद्र लोकेगा, अब्दुल्ला अब्दुल गफार डोणगावकर, नासिर मंगलगिरी, सचिन कोलते, वसीम मोहम्मद कादर शेख व उमर बागवान आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आज काय तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलाय, काय निवेदन देण्यासाठी? आज ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टी की जानिब से हम सबसे पहले इस महाराष्ट्र की हुकूमत का, गृह मंत्रालय का और प्रशासन का निषेध व्यक्त करते हैं कि जब से ये मनुवादी सरकार महाराष्ट्र में प्रस्तापित हुई है, इन्होंने मनुवाद के पुरस्कार करने वाली ये सरकार है. आप देख रहे हैं पूरे महाराष्ट्र को, पूरे गांवी महाराष्ट्र शाहू फुले अंबेडकर और छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र में, टीपू सुल्तान के मानने वाले महाराष्ट्र में, आज पूरा बिहार बन चुका है. आज जगह जगह पर बलात्कार जैसी घटनाएँ और आर्म की जैसी घटनाएँ और जानलेवा हमलाएँ और लोक प्रतिनिधि पर ये चीज़ें हो रही है, फिर सामान्य नागरिक जान को मूठ में लेकर इस शहर में घूम रहा है. आज हम आपसे कहना चाहते हैं कि कुरान की बेहुरमती करने जैसे वाकियात, साइबर के क्राइम बढ़ गए हैं. साइबर का क्राइम के जरिए से, यूट्यूब के जरिए से महामानों के, महापुरुषों के और प्रेषित मोहम्मद साहब के अपमानास्पद बड़े बड़े लेख जो है, वीडियो जो वायरल हो रहा है, लेकिन साइबर क्राइम पूरी तरीके से फेल्यूर नजर आ रहा है. हम ये कहना चाहते हैं कि प्रशासन पूरे तरीके से हुकूमत की बात मनवाने पर तुला है, हमें ऐसा कहना है. और आज मालेगांव के अंदर एक एक्स मेयर के ऊपर फायरिंग होती है. आज इतना वक्त बीत चुका है, पुलिस क्या कर रही है? आज आरोपी पूरे तरीके से सुसाट कहाँ घूम रहे कुछ पता नहीं है. एक आरोपी का नाम सामने आया है, बाकी के आरोपी फरार हैं. और आप देख रहे हैं महाराष्ट्र के अंदर पुणे का जो वाकया, बेदर्द जो एक्सीडेंट का वाकियात हुआ, पब दारू, ऐसे मामला पूरे महाराष्ट्र में हो रहे. तो हम कहना चाहते हैं किस मुंह से हम इस महाराष्ट्र को पूरे गामी कहे, किस मुंह से इस महाराष्ट्र को हम तरक्की और तालीमी याफ्ता मुल्क कहे. लिहाजा आज हमने जिलाधिकारी कार्यालय और माननीय जिलाधिकारी के द्वारा हमने माननीय गृह मंत्री, मुख्यमंत्री और डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस और वहाँ के नाशिक मालेगांव के SP को हमने ये आवेदन उनके द्वारा पेश किया और उन आरोपियों पर कड़ी से कड़ी कार्रवाई होकर आर्म एक्ट और 307 जैसे मामला उन पर दर्ज होकर कड़ी से कड़ी कार्रवाई हुआ, इसे हम पार्टी की जानिब से मांग करते हैं. आज ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने मालेगाव येथील माजी महापौर अब्दुल साहेब यांच्यावर जे गोळीबार झाला, त्याच्या विरोधात जे गोळीबार केला त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, तसेच सोशल मीडियाच्या मार्फत एक समीर नावाच्या व्यक्तीने जे व्हिडिओ व्हायरल करत आहेत, मुस्लिम धर्माचा जो कुराण हा धर्मग्रंथ आहे त्याच्यावर अपमानास्पद व्हिडिओ जे व्हायरल होत आहेत ते तात्काळ बंद व्हावेत आणि अशा व्यक्तींवर कठोरातली कठोर कारवाई आपल्या सोलापूर जिल्ह्याचे आयुक्त, जिल्हाधिकारी साहेब, गृह मंत्रालय तसेच पोलीस महासंचालक या सर्वांना या आमच्या पक्षाच्या वतीने, सोलापुरातील कार्यकर्त्यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले आहे. आणि त्या निवेदनाची
अंमलबजावणी व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे।